साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा सन्मान करावा दिपाळीला आपल्या बहिणीला बोलवून तिचा सत्कार करावा तिचा सन्मान करावा या हेतूने आजच्या ह्या कार्यक्रमाचा योग या कार्यक्रमाला सर्व गुरुदेव सेवा मंडळावर प्रेम करणारे राष्ट्रसंतावर प्रेम करणारे स्वच्छता प्रेमी अनेक मान्यवर उपस्थित हे गावागावातून आलेले सरपंच महिला मंडळ दहा मिनिटात माझा संदेश देण्याचा प्रयत्न करीन खूप वाटलं आज मला खूप बोलायची इच्छा होती पण नाहीलाच आहे आणि एवढा वेळ महिलांनी बसायचं ते शक्य नाही औरंगाबाद जिल्ह्यात माझं गाव आहे पाटोदा सातवी शिकलेला माणूस आहे घरी काय शेती नाही दुकान नाही बकरी नाही पंचवीस वर्षे त्या गावचं काम केलं ग्रामपंचायत मध्ये तिथे जे जा काम झालं ते लोकाला माहीत झालं सरकारला माहीत झालं म्हणून लोक बोलायला लागले ला, तुमचं चांगलं झालं आमच्या इथं असं करायचं म्हणून मला बोलवायचं येऊ नाही तर आपली काही लायकी नाही आपला बाप राजकारणी नाही घरी काही धन दौलत नाही देवाचे उपकार आहे मला पोरगा पण नाही मुली आहेत पाच आणि पाचही मुलीचे लग्न झाले नातू परतुंड आहे त्यांना पन्नास वर्ष झाले मी महिलातच राहतो माझं वडील वाराला पन्नास वर्ष झाले आईत राहिलो त्याच्यानंतर बायकूच राहिलो आणि आता पोरीत राहतो म्हणजे मला माणसाचा संबंधच नाही पन्नास वर्ष झाले तेव्हापासून महिलात असल्यामुळं महिलाचे सुखदुःख जाणूनही त्यांच्या जे काय वेदना आहे जे काय त्यांची कामाची पद्धत आहे ते सगळा अभ्यास केला मी लय वेळेस सांगितलं तुम्ही कधी ऐकलं की नाही माहीत नाही या देशात दोनच माणसं इमानदारीने काम करते एक मिलिटरीतला जवान आणि दुसरी खेड्यातली बाई बाकी सगळे हलकट हे झाले साहित्य दोनच माणसं म्हणून आमच्या ग्रामपंचायतीने महिलासाठी काय सुविधा देत आहेत का त्याचा जास्त विचार केला सतरा घंटे महिला काम करती पहाटे पाच ते रात्री दहा पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत सतरा घंटे महिला काम करते माणूस लय 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 झालं खानदानी असलं तर आठ घंटे याच्यापेक्षा जास्त करत नाही कोणी पोरग नाही इथे उत्तर द्यायला नाही हे एक पोरग आहे रे तू अरे चल लवकर चल चल चल, चल पटकन ये दो चल ना चल लवकर सत्कार करायचा आहे तो एवढा उशीर नाही करत चल चल ना लाजत काय मग उठून जा चल पटकन ये पटकन हे फुल द्यायचं तुला <एड़ागा> सत्कार कितीला आहे तू किती ला आहे पाचवीला आहे मग लास्त काय येडा मी आता काय सांगत होतो महिला सतरा घंटे काम करते किती सतरा माणूस लय लय झालं तर आठ घंटे काम करतो किती किती ला आहे तू मग तुला थोडं गणित येत असेल ना थोडं मग मला सांग महिला सतरा घंटे काम करते कळलं ना का नाही कळलं आणि माणूस आठ घंटे काम करतो पाय दुखत दुखतासन मग सांग ना याच्यात दुखत असेल का हे लोकल सांग ना मला <laughs> मग कोणाकोणाचे पाय दाबले पाहिजे <laughs> लेकराला अक्कल आहे की महिलाची पाय दुखत असं म्हणतो पण माणसाला त्याची जाणीव नाही मला हे सांगायचं कारण एवढंच आहे की आम्ही म्हणताना महिलाला लक्ष्मी म्हणतो पण वागणूक लक्ष्मीची देत नाही आणि मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या दहापट आतून काळा आहे माझा महिलाच जीव आहे म्हणून मी हे बोलत नाही पण माझा ठाम विश्वास आहे जोपर्यंत महिला सुखी होत नाही तोपर्यंत हरमखोर माणूस सुखी होणार नाही हे सत्य आहे म्हणून महिला सुखी झाल्या पाहिजे महिलाच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे की महिलाशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही हेच अटल सत्य आहे म्हणून माणसाने स्वार्थासाठी तरी महिलाला ला जीव लावला पाहिजे महिलाला समजून घेतलं पाहिजे तेच आमच्या ग्रामपंचायतनं केलं माझ्या इथे चार प्रकारचं चा पाणी आहे साधं पाणी मध्यम पाणी आरोचं वीस लिटर पाणी एका घराला रोज दिलं जातं मोफत आणि सकाळी पहाटे पाच ते आठ आंघोळीच्या नळाला गरम पाणी येतं अख्ख्या गावाला आंघोळीला गरम पाणी देणारी ग्रामपंचायत मला वाटतं भारतात पहिली असेल माझी महिलाला दोन तास जाते त्या आंघोळीच्या पाण्यात प्रत्येक माणसाला तापवून द्यायचं लाकूड गॅस वीज चोरणी काहीतरी करायचं आणि आमच्या तिकडे फार बेकार आहे तुमच्याकडे माहीत नाही मला नुसतं तापून द्यायचं नाही त्या राजाला नेऊन द्यावं लागतं तिथं जिथं आंघोळ करायची तिथे इकडे काय पद्धत आहे नेऊन द्यावं लागतं काय म्हणते <laughs> मला जगातला अनेक विषय सुटले रवी भाऊ पण हा विषय मला सुटलाच नाही आंघोळीला माणसाला जायचंच याला मग तिला संघ कशाला बट बाकीट घेऊन तो मला काय मला काय कळलं नाही का, का। पण आमची ही जे पुरुष प्रधान संस्कृती आहे ना ही महिलावर राज्य करायची ही अजून गेली नाही मी का सांगतो हे गमतीसाठी नाही जोपर्यंत आपलं काम आपण करायला शिकायचं नाही तोपर्यंत घराचा देशाचा विकास व्हायचा नाही म्हणून आपलं काम आपण करायचं करायला शिकलं पाहिजे महिला सहनशीलता खूप आहे काम करायची ताकद खूप आहे आणि आपण म्हणतो तिला डोकं नाही तिला अक्कल नाही पण भयानक बुद्धी आहे महिला कडे भयानक साहेब या अवयवात सगळ्यात साबरा अवयव असंत तो हे जीभ बरोबर आहे या जिबीला चहा कसा लागतो भाजी कशी लागती भाकरी कशी लागती ही बाई तशीच बनवती तर ती कोण विद्यापीठात शिकली कशी बनवते थोडं बी माग पुढं होऊन देत नाही म्हणून तिच्या बुद्धीचा बी आपण कदर केला पाहिजे तिच्या कामाची बी कदर केली पाहिजे तेच आमच्या ग्रामपंचायतनं केलं आणि आमच्या ग्रामपंचायत मध्ये महिला टॅक्स कर भराला पण एक नंबरच्या पुढं आहे मी थोड्या वेळात तुम्हाला जास्त समजून सांगण्याचा प्रयत्न करीन आमच्या गावाचा ग्रामपंचायतीचा विकास झाला त्याचं कारण माझ्या गावच्या लोक शंभर टक्के कर भरते एका घराला पाच हजार रुपये कर हे साधारण आणि आमच्या महिला पहिल्या दिवशी कर भरत्या पहिल्या दिवशी ज्या महिला कर भरत्या पाच हजार त्यांना वर्षभर या सुविधा फुकट आहे चार प्रकारचं चा पाणी फुकट आरोग्य पाणी फुकट गरम पाणी फुकट पिठाची गिरणी वर्षभर फुकट अख्या आलंच पाहिजे तुम्हाला चार पाच गोष्टी मी सांगून जाईन त्याच्यावर जोर द्या एक स्वच्छ पाणी पिलं पाहिजे स्वच्छ कारण चार लिटर पाणी आमच्या पोटात जातं सगळ्यात जास्त आजार होते ते पाण्याना म्हणून महिला मंडळीला पुरुष मंडळीला माझे हात जोडून विनंती आहे काही करा पण पाणी स्वच्छ प्या अख्ख्या देशातलं पाणी खराब झालंय आम्ही पंधरा वर्षापासून गावाला स्वच्छ पाणी देतो दोन डॉक्टर होते पंचवीस वर्षापूर्वी माझ्या गावात दोन डॉक्टर पंचवीस वर्षापूर्वी होते खाजगी दोघं पळून गेले दहा रुपयाचा धंदा होत नाही गाव स्वच्छ सुंदर आहे पाणी चांगलं प्या गाव स्वच्छ ठेवा स्वच्छलाचा वापर करा झाडं लावा पण फळाचे लावा मुलाला शिकवा आणि म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला जीव लावा एवढे पाच सहा काम जरी आपण केले तरी मला असं वाटतं खूप झाले झाडं लावा आम्हाला का लावायचे झाडं शिकवलं नाही एका माणसाला चार झाडं जगायला लागते ऑक्सिजन घेतो आपण मुंबई पुण्यामध्ये जास्त कोरोनानं लोक मेले त्याचं कारण झाडं कमी माणसं जास्त खेड्यात माणसं कमी मेले त्याचं कारण झाडं थोडे बरे होते माणसं कमी होते म्हणून झाडं लाव आम्हाला काय शिकवलं या जगात माणूस जन्माला आला सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं असं शिकवलं की खोटं आहे आय मेली तरी पोरग जगू शकतं पण त्याला ऑक्सिजन नाही मिळाला दोन मिनटं तर पोरग जगणार नाही आणि तो ऑक्सिजन झाडातून मिळतो म्हणून माझी विनंती आहे की झाडं लावा आणि त्यातल्या त्यात फळाचे लावा आपल्या राष्ट्रपुरुषाने राष्ट्रसंतांनी चुकडोजी महाराजांनी आपल्या ह्या ग्रामगीतात हे सगळे विषय सांगितलेले सगळे विषय मांडलेले मी तर एका शब्दावर एवढं काम करतो कशाला फिरतो व्यर्थ तुझं गावच नाही का तीर्थ हे एवढा एक शब्द मला लय झाला आम्ही फार दिवसापूर्वी अनेक या क्षेत्रातल्या मान्यवराला गावात नेलं त्यांच्याकडून गाव सम ग्रामगीतात समजून घेतली सकाळी सकाळी चार वाजता पारायण करायचं ग्रामगीतेचं माझ्याबरोबर अनेक पोराला महिलालाही समजून सांगितलं आणि यामध्ये असं दिसलं की यामध्ये जे लिहिलंय ते गोर गरीब दुबळे गलित दलितांचं कल्याण होण्याचा जर मार्ग असेल तर तो आणि विशेष म्हणजे सोप्या भाषेत सगळ्यात महत्वाचं ग्रामगीतेचं वैशिष्ट्य आहे की कोणालाही ही भाषा कळते अनेक भाषा अशा आहे की त्या भाषेत सुद्धा हे धन दडलेलं आहे पण ती भाषा आम्हाला कळत नाही तुम्हाला सांगतो रवीदा मराठी सुद्धा लोकाला कळत नाही मी नऊ दिवस एका वळीवर प्रवचन ऐकलं होतं एका महाराजांचं नऊ दिवस एका वळीवर वाचस्पती महाराजांचं ऐकलं होतं म्हणजे ती काय लहान सहान महाराज नव्हते ती ववी अशी होती पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो कळत काय नाही कळत पुन्हा सांगतो बघा पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी जगा देतो मराठीत आहे पण कळत नाही ते महाराज नऊ दिवस बोलले त्या ओवीवर मी ऐकत होतो अनेक लोक पंढरपुरा या ओवीचा अर्थ मला कधी कळला खरं सांगू ज्या वेळेस कलाम साहेबांनी आम्हाला पुरस्कार दिला राष्ट्रपती पुरस्कार आणि कलाम साहेबांनी एक शपथ दिली आम्हाला तुमचं चांगलं झालं तुम्ही इतर गावात लोका जा लोकाच्या पाय पडा लोकाचं चांगलं व्हायसाठी विनंती करा त्या वविचा अर्थ तोच आहे हा कोणालाही कळतो तो कोणालाही कळत नाही म्हणून आपल्या भाषेत काम करणार आपल्याला समजून सांगणार जर असल तर तरी हे समोरच्याला कळलं पाहिजे तुम्हाला एखाद्या पोराला जर तुम्हाला बिडीचा कट्टा सांगायचा किंवा तंबाखूची पुडी दुकानातून दुधाची पुडी सांगायची त्या पोराला जर म्हणलं हे उस रु वीस रुपये घे दुधाची पोडी आण तुला मोक्ष मिळाल पट्ट जाईन का नाही जायचं त्याच पोराला जर सांगितलं हे वीस रुपयाची दुधाची पुढे आण आणि या आठ आणि तुला घे पोरग पळत जाईन त्याला मोक्षाची काय घेणार त्याला जे कळतं त्याला जे लागतं ते जर तुम्ही दिलं तर ते ऐकतं करत हेच काम ग्रामगीतेने केलं साध्या साध्या लोकाला साध्या साध्या माणसाला काय कळतं त्यांना काय लिखतं हे ग्रंथानं देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही तोच घेतला म्हणून झाडं लावा माझ्या इथे ह्या वर्षी वीस लाख रुपयाचे नारळ निघाले असेल एवढे नारळ वीस लाख रुपयाचे नारळ आणि विकत नाही आम्ही पोरं तोडून खाते शंभर क्विंटल जांभळे निघाले असंबे पेरू आहे सीताफळ आहे चिकू आहे नारळ आहे जांभळं आहे विकत नाही पोरं हे सगळे फळ हातानं तोडून खाते मी गावगाव सांगतो लोकाला झाडाचं लावा पण फळाचे लावा फळाचे लावा मला लोक सरपंच सांगते साहेब आम्ही फळाची झाडं लावू पण पोरं ठवायचे नाही का हलकट झाले <laughs> अरे पोरासाठीच लावायचे ना आणि इतका जर पोरायचा राग आहे मग तो कुठं ना तरी कशाला का केला काय गरज पडली होती वा त्याच्या वाचून ते येऊनच यायचे नसते ना जगात कशाला पोरं केले पोराने खाल्लेच पाहिजे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे पंचेचाळीस किलोची तलवार घेऊन फिरत होते तलवारीचं वजन पंचेस किलो आमचं पोरग पंचाळीस किलो भरत नाही आता आणि अंगणवाडीच्या ताईला शाद येते अंगणवाडीच्या ताईचा कुपोषित पोराचा काय संबंध आहे काही संबंध नाही म्हणून झाडं लावा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचे रे तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी सांगितलं झाडं लावा त्यातल्या त्यात फळाचे लावा गाव स्वच्छ ठेवा ताईने काढला होता हगनदारीचा विषय हगनदारी मुक्त का करायचं हे लोकांना नीट सांगितलं नाही ताई तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो का बांधायच्या संडास हे सांगतो दोन मिनिट जर उशीर झाला एक मिनिट एक मिनिट लघवीला संडासला जायला आमचं रक्त खराब होतं म्हणून संडास बांधायचा आहे जिथं असू तिथं आम्हाला जाता आलं पाहिजे तुम्ही बघा या जगात चौऱ्याऐंशी लाख जीव आहे कावळा उंदीर हत्ती बैल गाय म्हैस कोणीतरी एक मिनिटं उशीर करतं का करत आहे नाही करत प्रश्न आहे आपल्याला बुद्धी आहे आपल्याला अक्कल आहे आपण कुठेही संडासला बसू शकत नाही मग याला पर्याय काय याला एकच पर्याय घरात ग्रामपंचायतमध्ये बस स्टँडवर शाळात ऑफिसमध्ये बसमध्ये रेल्वेमध्ये विमानामध्ये बाजारामध्ये जिथं जाऊ तिथं संडास असला पाहिजे आणि आम्हाला ताबडतोब जाता आला पाहिजे त्याच्यात खूप घाण असते किती घाण असते तुम्हाला सांगू मासीच्या एका पायाला सहा हजार जंतू चिटकते माच्या एका पायाला सहा हजार आणि माशीला पाय राहते सहा छत्तीस हजार जंतू घेऊन येते माशी माशी जर संडासवर बसली कोणाच्या उठून आली ना आमच्या भाकरीवर बसली छत्तीस हजार जंतू घेऊन भाकरीवर बसली आम्ही भाकर खातो का फेकून देतो खातो हो तुम्ही खातो आम्ही खातो ही बी खाते सगळेच खाते कारण आम्हाला डोळ्यांनी दिसलं नाही आता आपण एक प्रयोग करू उलटा समजा तुम्हाला सांगितलं तुमच्या स्वतःच्या संडास मध्ये स्वतःच्या सुईचं टोक बुडा सुईचं टाचणीचं टोक बुडा आणि ते भाकरीला लावा आणि खा <laughs> कोणी खाईन नाही खायचं ना पण टाचणीला जादा लागला संग सहा पाहायला जास्त कशाला लागलं सहा पाहायला जास्त खायचं कमी नाही खायचं आणि इथे लई मोठा घोटाळा झाला वरोऱ्याच्या लोक हो महिलांना हो सुईच्या टोकानं लावलं ते तुमचंच होत ते तुम्ही खात नाही आता हे मासेने आणलं कोणी आराम खोराच आहे कोणाचं नाही काय पता आहे का भाजपचं आहे का राष्ट्रवादीचं आहे का काँग्रेसचं आहे त्या मासेला काय झेंडा का कोणत्या पाडक्याच असं काय कळतं का ते कोणाचं आहे आम्ही खुशाल खातो आमच्यातलं अज्ञान म्हणून माझी विनंती आहे की या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ संडास वापरत होते चारशे वर्षापूर्वी मी स्वतः पाहिलं रायगड किल्ल्यावर जाऊन आज मी तो संडास आहे सोज खड्ड्याचा आहे दगडाचं भांडं केलेलं आहे दगडाचं म्हणजे असं चिनी मातीचं भांडं नाही दगडाचं कोरून केलेलं चारशे वर्षापूर्वी आमचा बाप संडास वापरत होता मग आमच्यापर्यंत का आलं नाही आम्हाला शिकवलं नाही आम्हाला त्या पद्धतीने कोणी काही सांगितलं कोणी म्हणे महिलाच्या इज्जतीसाठी संडास बांधायचा इज्जतीचा संडासचा काही संबंध नाही आरोग्यासाठी संडास बांधायचा आहे इज्जती आणि इज्जत आणि माणसाला इज्जत नाही का भडव्याला <laughs> असं काही आहे का काहीतरी सांगून द्यायला कोण काही सांग कोण काही सांग आमच्या तिकडे तुमच्याकडे माहीत नाही कुत्रे संडास खायचे दहा वर्षापूर्वी बरोबर आहे खायचे ना हे सत्य आहे आता खाते का नाही खात मग मला सांगा त्या कुत्र्याला जिल्हा परिषदच्या लोकांनी सांगितलं संडास खाऊ नका नाही म्हणून कोणी सांगितलं कुत्र्याला खायचं नाही म्हणून मग विचार करा कुत्रे शहाणे झाले कुत्र्याला कळलं पण आम्हाला कळलं नाही अशी जी गोष्ट आहे ना म्हणून स्वच्छालय बांधायचं सरपंचाला माझी विनंती आहे उभं राहा काय सीसीटीव्ही कॅमेरे बसवा आणखीन काय बसवा वरचे कॅमेरे लावा राखण करा पण गाव मुक्त करा तुम्ही जर बाहेर संडासला गेले पाऊस आला तर खालच्या गावाला वाहून जातं का नाही ते खालच्या गावाला वाहून जाईन ना त्यांना प्याव लागेल का नाही ते पाण्यात प्याव लागेल ना वाईट आहे ना जस तुमचं खालच्या गावाला जात तस वरच्या गावचं तुम्हाला येत म्हणून आपलं बंद केलं तर वरचे पण बंद करते यासाठी माझी विनंती आहे चार पाच गोष्टीवरच मी बोलणार होतो स्वच्छ पाणी प्या संडाचा वापर करा गावात स्वच्छता ठेवा मुलाला शिकवा शिकल्याशिवाय पर्याय नाही आमची बाई रोजना जाते दोनशे रुपये आणि मास्तरणीला रोज हे दोन हजार रुपये कारण काय तिच्या बापाने तिला शिकवलं म्हणून आमच्या मनात आम्ही काळे गोरांना आणता आमच्या मुलामुलीला शिकवलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य शिकान शिकून मोठं व्हा शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून शिका तुमची संधी हुकली पण लेकरा बाळाला शिकायची संधी तुम्हाला हाय तुम्हाला कलेक्टर होता येत नाही आता बरोबर आहे पण तुमच्या पोराला कलेक्टर करता येतं मग कलेक्टर मोठा का कलेक्टरचा बाप मोठा कलेक्टरचा बाप मोठा म्हणून कलेक्टरची बाप व्हायची संधी तुम्हाला आहे त्यासाठी मुलाला शिकवा शिकवा स्वच्छता ठेवा आणि म्हाताऱ्या कोताऱ्याला जीव लावा गावात जर कोणी निराधार असेल लेकरूबाळ नसेल कोणी पाहत नसेल वय झालं असेल अशा लोकाला गावाने ग्रामपंचायतीने सांभाळलं पाहिजे दोन वर्ष झाले आमची ग्रामपंचायत अडतीस लोकाला सांभाळते अडतीस खाणं पिणं कपडा लत्ता सगळं करते त्या म्हाताऱ्याचं काय टेन्शन नाही एवढा आनंद मिळतो तो आणि दर गावात माझ्या सरपंचाला करत्या लोकाला विनंती आहे का बाबा हो तो माणूस आयुष्यात चुकला असेल पण म्हातारपणाला आता त्याला जर खायला नसेल ते गावाने ग्रामपंचायतीने विचार केला पाहिजे मग ते कशात बसवायचं शिवभोजनमध्ये बसवायचं का आणखीन कोणत्या याच्यात बसवायचं का पंधरा वित्त आयोगात बसायचं का लोकवर्गणीतून करायचं ते गावाने ठरवा पण गाव